श्री स्वामी समर्थ, मी प्रांजली, कसे आहात तुम्ही सर्व? आपण बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल की आपल्या देवघरामध्ये एका देवतेच्या दोन मूर्ती असू नयेत, तसेच अंगठ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या मूर्तीही आपल्या देवघरामध्ये असू नयेत, तसेच जे उग्र स्वरूपाचे देवता आहेत, देवी आहेत, ज्यांच्या फोटो आहेत, तेही आपल्या देवघरात नसू नयेत। पण आज आपण हे बघणार आहोत की आपल्या घरामध्ये कोणत्या अशा पाच वस्तू आहेत की त्या आपल्या देवघरामध्ये असायलाच हव्यात। आपल्या देवघरामध्ये देव जास्त असोत वा कमी असोत यात फरक पडत नाही, पण मी आज ज्या पाच वस्तू सांगणार आहे या कंपल्सरी आपल्या देवघरामध्ये असायलाच हव्यात, कारण या अशा वस्तू आहेत, या जर वस्तू, हे जर देवी देवता आपल्या देवघरामध्ये असतील तर आपल्याला सुख, समृद्धी आणि यशाची प्राप्ती होते। आपल्या परिवारात कधीही दुःख, दरिद्रता येत नाही। आपल्या परिवारातील सदस्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते, तसेच आपल्या घरातील सदस्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं। त्यामुळे मी आज ज्या पाच वस्तू सांगणार आहे या तुम्ही आवर्जून आवर्जून आपल्या देवघरामध्ये ठेवा, आणि या जर वस्तू तुमच्या देवघरामध्ये असतील तर आज तुम्हाला जाणून घेता येईल की या वस्तूंचा फायदा काय आहे देवघरामध्ये असण्याचा। तर यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे चंदन। हो, स्वामी समर्थांना बघा, आपण हळदी कुंकू कधीही वाहत नाही, स्वामी समर्थांना आपण केव्हाही अष्टगंध किंवा चंदन लावतो। चंदन हे शांत स्वरूपाचं आहे, चंदन हे शांततेचं प्रतीक आहे। तुमच्या जर घरामध्ये तुमचा मुलगा चिडचिड करत असेल किंवा नवरा चिडचिड करत असेल किंवा घरात अशी एखादी व्यक्ती असेल की ती सतत चिडचिड करते, तर त्यांच्या कपाळाला 21 दिवस रोज तुम्ही चंदनाचा टिळा लावा, म्हणजे चंदनाचा टीका लावा। तुम्ही स्वतः फरक बघाल की ती व्यक्ती शांत झालेली आहे, ते बाळ, ते मुलगा शांत झालेलं आहे। दुसरी वस्तू म्हणजे दक्षिणावर्ती शंख। दक्षिणावर्ती शंख हा आपल्या देवघरामध्ये असायलाच हवा। तुम्ही बऱ्याच वेळेला, बऱ्याच काय म्हणजे जवळजवळ प्रत्येक देवांच्या हातामध्ये तुम्ही बघितलं असेल की शंख असतो। दक्षिणावर्ती शंख हा पांढरा असतो। दक्षिणावर्ती शंखामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो, आणि दक्षिणावर्ती शंख आपल्या घरात असल्याने जर आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल तर तो दूर होतो, किंवा वास्तुदोषाचा जो प्रभाव आहे तो आपल्या परिवारावर पडत नाही, वास्तुदोषाचा इफेक्ट आपल्या परिवारावर पडत नाही। त्यामुळे दक्षिणावर्ती शंख हा आपल्या घरामध्ये असायलाच हवा, आणि जर आपल्या घरामध्ये निगेटिव्ह शक्ती असेल, निगेटिव्हिटी असेल, तर रोज रात्री आपण दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या फुलाने किंवा आंब्याच्या पाण्याने ते आपल्या पूर्ण घरामध्ये पाणी शिंपडायचं। याने तुमच्या लक्षात येईल की 3 ते 5 दिवसांमध्येच तुमच्या घरातून निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे, तुमच्या घरामधील वातावरण हे प्रसन्न झालेलं आहे। तिसरी वस्तू म्हणजे, किंवा तिसरी देवता म्हणजे पारद शिवलिंग। पारद शिवलिंग हे साक्षात महादेवांचं स्वरूप आहे। साधं शिवलिंगही आपण देवघरामध्ये ठेवू शकतो, पण पारद शिवलिंग हे स्वतः सिद्ध असलेलं असं शिवलिंग आहे। पारद शिवलिंगावर केलेल्या विशेष सेवा ह्या आपल्याला तात्काळ फळ देतात। पारद शिवलिंग हे तांत्रिक क्रियांमध्ये किंवा अनेक साधनांमध्ये वापरलं जातं, कारण पारद शिवलिंग सिद्धी लवकर देतं, आपलं कार्य लवकर सिद्ध करतं। त्यामुळे पारद शिवलिंग हे आपल्या देवघरामध्ये असायलाच हवं। चौथी गोष्ट आहे श्रीयंत्र। श्रीयंत्र जवळजवळ प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याच्या घरी असतं, आणि जर नसेलही तर तुम्ही श्रीयंत्र लवकरात लवकर आपल्या घरी आणून त्याची स्थापना करा, कारण जेव्हा आपण श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरी करतो तेव्हा जे आपल्या घरामध्ये अनावश्यक खर्च होत असतो
त्याला आळा बसतो. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की पैसा येतो पण सेव होत नाही, पैसा आला की लगेच संपतो, पूर्ण महिनाही आपल्याला पैसा पुरत नाही, महिन्याच्या शेवटी काही दिवस तर आपल्याजवळ पैसेही नसतात. तर अशा वेळी अशी जर कंडिशन तुमच्यावर आलेली असेल, अशी जर तुमच्या घरामध्ये परिस्थिती असेल, तर तुम्ही नक्कीच श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरी करा आणि याचा प्रभाव तुम्ही बघा. जेव्हा फक्त आपण श्रीयंत्राची स्थापना जरी घरी करतो तर आपल्या घरात जो येणारा पैसा आहे तो स्थिर स्वरूपामध्ये राहतो, पैसा टिकतो, पैशाची सेविंग होते. त्यामुळे श्रीयंत्र हे प्रत्येक घरात असायलाच हवं. पाचवी वस्तू म्हणजे पिवळ्या रंगाची कवडी. पिवळ्या रंगाची कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. समुद्र मंथनातून आलेली एक वस्तू म्हणजे पिवळी कवडी. पिवळी कवडी ही लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी. किंवा जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र आपण ज्या प्लेटमध्ये ठेवतो मध्यभागी श्रीयंत्र आणि त्याच्या कडेला आपण पिवळ्या कवड्या ठेवू शकतो. आणि याचा रिझल्ट, याचा इफेक्ट तुम्ही बघाल की 41 दिवसांच्या आत तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारायला लागेल किंवा सुधारलेली असेल. तुमच्या घरातील जो अनावश्यक खर्च आहे तो आटोक्यात आलेला असेल. तुमच्या घरातील सदस्य किंवा तुमच्या परिवारात तुम्ही जेही काही काम करता त्यामध्ये तुम्हाला भरभराट मिळेल, त्यामध्ये तुमची प्रगती होईल. एकंदरीतच काय तर ह्या पाच वस्तू आपल्या देवघरात असतील तर आपल्या घराला ऐश्वर्याची प्राप्ती होते, आपल्या परिवारातील सदस्यांना प्रत्येक कामामध्ये यश येतं, आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांमध्ये एकमेकांमध्ये प्रेमाची भावना राहते, प्रेम राहतं, आपलं कुटुंब एकत्रित राहतं. त्यामुळे या पाच वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. व या पाच वस्तू तुम्ही जर आपल्या देवघरामध्ये ठेवल्या तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं आयुष्य अधिक सुखकर झालेलं आहे व तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने ज्या अडचणी येत होत्या, जी संकटं येत होती ती कमी झालेली आहेत. आणि जरी जर तुमच्या आयुष्यामध्ये संकटं आली, अडचणी आल्या, तर त्यातून तुम्हाला आता लगेच मार्ग मिळायला सुरुवात झालेली आहे, लगेच मार्ग मिळतो. म्हणजे पूर्वी ज्या अडचणी संकटं तुम्हाला डोंगराएवढी वाटायची तीच अडचणी संकटं आता तुम्हाला काहीही वाटणार नाहीत. अगदी सहजरित्या तुम्ही त्या संकटांवर मात करून आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाल. श्री स्वामी समर्थ.